गोंदिया शहराजवळच्या पांगळी जंगल परिसरात सध्या एका वाघिणीचा वावर आहे आणि यामुळे या संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नजर ठेवली जाते, तर काही मार्ग सुद्धा बंद केले गेलेत, का ते पाहूयात या रिपोर्टमधून। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या सम करण्यासाठी ताडोबातून दोन वाघिणी आणण्यात आल्या। या दोन्ही वाघिणींना 20 मे रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं होतं। या दोन वाघिणींपैकी एक वाघीण ही व्याघ्र प्रकल्पातील परिसरातून बाहेर निघाली आहे आणि तिने आपला मोर्चा गोंदिया शहराजवळच्या पांगडी जंगलाकडे वळवलाय। त्यामुळे सुरक्षेसाठी वनविभागाने पांगडी आसलपणी धानुटोलाच्या दिशेने येणाऱ्या सर्व मार्गावरील वाहतूक बंद केली आहे, तर वाघीण दिसल्यास माहिती देण्याचं आवाहनही करण्यात आलंय। कुठल्या जंगलात जाणारे लोक आहात आपण त्यांना थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून कुठल्या अनुचित प्रकार होऊ नये। लोकांनी मुळात घाबरण्याची आवश्यकता नाहीये, कारण आपलं या वाघिणीवरती सतत लक्ष आहे। कंटिन्यू आपल्या RRT टीम आहे, VHF टीम आहे, त्यानंतर स्थानिक वन कर्मचाऱ्यांची दोन दोन टीम आपण सकाळ दिवसभर आणि रात्री पाळीमध्ये दिलेल्या आहेत। या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आमचं वाघिणीच्या प्रत्येक हालचालीवरती सतत लक्ष आहे। आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा आपल्याला यासाठी मदतीस आहे। नवेगाव नागझिरा जंगल हे नवीन असल्यामुळे वाघीण सध्या आपल्या वास्तव्यासाठी जागा शोधतीय। कोणत्या परिसरात आपल्याला चांगली शिकार मिळेल यासाठी तिचे प्रयत्न सुरू असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात येत आहे, मात्र परिसरात वाघिणीचा वावर असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गावकऱ्यांना सूचना देत आहेत, काळजी घेण्याविषयी बोलत आहेत, पर्यटक जे आलेले आहेत त्यांना सूचना देत आहे की जास्त समोर जायचं नाही आणि वाघिणीचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक उत्सुक आहे। त्याच्यामुळे वन विभागाने जी काही प्रिकॉशन घेतली आहे आणि पर्यटकांना त्याचा लाभ मिळणार आहे, पण एवढंच आहे की पर्यटक लोकांनी आणि लोकांनी गावकऱ्याला आजूबाजूच्या लोकांनी त्याची सूचना जी आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली ती तंतोतंत पाळणे गरजेचं आहे। प्रकल्पात सोडण्यात आलेल्या दोन्ही वाघिणींना कॉलर ID लावण्यात आलेल्या, त्यामुळे गोंदियाकडे असलेल्या वाघिणीच्या हालचालींवर वन विभाग नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं लक्ष ठेवून आहे, त्यामुळे सध्या कोणताही धोका नसल्याचंही वन विभागाकडून सांगण्यात येत आहे। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पांगडी जंगल परिसरात पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे। रवी सपाटे, News 18 लोकमत, गोंदिया। महाराष्ट्र